नाव वैष्णव प्रदीप आडे, मी 7 ची विद्यार्थी। माझ्या शाळेचे नाव श्री शिवाजी हायस्कूल। आज आम्ही फूल बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य फेविकॉल, सीजर, एक रील, स्टिक, स्केल आणि काही असेच पेजेस। माझं नाव गायत्री सुनील गोविदकर, मी तुम्हाला आज फ्लावर बनवून दाखवणार आहे, वर्ग 7वा। माझं नाव धम्मदीप भगवंतागुंजर, मी 7 विद्यार्थी आहे। माझ्या शाळेचे नाव श्री शिवाजी हायस्कूलने। आज मी तुम्हाला फ्लावर बनवून दाखवणार आहे। माझं नाव अभिषेक रविंद्र देशिंग आहे। आज मी तुम्हाला फ्लावर बनवून दाखवणार आहे। एक आपण रेड कलरचा पेपर घेतलाय, याची आपल्याला याला आपल्याला थोडं कापावं लागेल। हे मी कापलेलं आहे अशा पद्धतीने, प्रकारे आपल्याला असे उभे कट द्यावं लागेल सारख्या अंतरावर। अशा प्रकारे आपल्याला अशा आडव्या घ्यावं लागेल आणि याला राऊंड द्यावं लागेल। अशा प्रकारे आता आपल्याला सरळ करावं लागेल। या पद्धतीने सगळे तयार होणार। याला असं या पद्धतीने असं थोडंसं फैलवावं लागेल। आपल्याला अशा प्रकारे थोडं फैलवावं लागेल आणि मग मागच्या बाजूला थोडासा राऊंड करावा लागेल अशा पद्धतीने। अशा पद्धतीने तुमचे सगळे तयार होतील। अशा प्रकारे ही आपली पट्टी तयार झाली आहे। हे आपण जे कापले होते ते व्यवस्थित फोल्ड झालेले आहे, तर आपण याला आता पेस्ट करूया फेविकॉल लावून। आपल्याकडे ही स्टिक घ्यायची, याच्या मदतीने आपण पेस्ट करू शकतो। अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करायची आहे। आपलं अशा प्रकारे आपलं एक फूल तयार होणार। आता सर्वात प्रथम आपल्याला एक धागा घ्यायचा, धाग्याने आपल्याला बांधावं लागेल। अशा प्रकारे आपल्याला एक पेपर घेऊन असे कट करून आपल्याला त्या पेपराला असे गोल करायचे आहे। अच्छा सर।
ओके आपली ही अशी पट्टी तयार झाली आहे. आपण ह्या फुलाला चिपकूया तर फेविकॉलच्या याने पेस्ट करू. अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करायचं. अशा प्रकारे आपले फूल तयार होते. थँक्यू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला सबस्क्राईब क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.